प्रकारचे काही पॉलिनोमियल्स आहेत तुमच्याकडे, याची तुम्ही फॅक्टर गेल्या वर्षी पाहिलं होतं. ओके, काय होते फॅक्टर? की याची सम आणि इथं प्रोडक्ट अशा प्रकारचे तुम्ही फॅक्टर या ठिकाणी गेल्या वर्षी 8th क्लासला तुम्ही पाहिला होता. ओके, फॅक्टरायझेशन मध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या, तर कारण का असे दोन अवयव शोधायचे आहेत त्यांचा गुणाकार केला तर 6 ला पाहिजे आणि बेरीज केलं तर 5 आली पाहिजे. ओके, मग आपण काय केलं या ठिकाणी 6 चे असे दोन अवयव पाहिले 3.2. ओके, मग या 3.2 चा जर गुणाकार केला तर 6 आणि 3+2 केलं तर 5 असं जर भेटलं असतील तर हे दोन फॅक्टर याचे होऊ शकतात. मग एक्स स्क्वेअर प्लस 3x + 2x + 6 म्हणजे या 5 ला काढलं त्याच्याऐवजी आपण हे घुसवलं. ओके, मग काय होणार? तर एक्स स्क्वेअर, सॉरी, कॉमन काढला आपण x + 3 नंतर इथून +2 कॉमन काढला x + 3 पुन्हा याच्यातून काय कॉमन येऊ शकते दोघातून x + 3 कॉमन आल्यानंतर इथं x राहिला आणि इथं +2 राहिला. म्हणजे याला जर पुढे इक्वेशनच्या माध्यमाने आपण घेऊन गेलं म्हणजे तर x + 3 = 0 असं गृहीत धरलं तर x = -3. ओके, अँड x = -2 असं ठिकाणी आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. ओके, हे आणि ही क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स आहे. कोणती पॉलिनोमियल्स ठिकाणी? क्वाड्रेटिक. ज्याचा डिग्री हायेस्ट डिग्री जर 2 येत असेल त्याला क्वाड्रेटिक म्हणतात. कोणती म्हणतात ठिकाणी? क्वाड्रेटिक. आणि ज्याचा डिग्री 1 येत असेल हायेस्ट त्याला लिनियर म्हणतात. कोणता म्हणतात ठिकाणी? लिनियर. आणि हा क्वाड्रेटिक कारण ठेवायचं तुमच्या पहिल्या स्वाध्यायामध्ये तुम्हाला ठिकाणी आलं होतं त्याच्यामध्ये. ओके, नवीच्या मी जे काही तुमच्या रेग्युलरच्या पुस्तकामध्ये फर्स्ट स्वाध्याय सोडला त्यामध्ये तुम्हाला ठिकाणी येऊन गेला शेवटचा क्वेश्चन होता फाइंड द आयडेंटिफाय द पॉलिनोमियल्स किंवा त्याचं क्लासिफाय द पॉलिनोमियल्स लिनियर, क्वाड्रेटिक आणि क्युबिक. ओके, तर त्यामध्ये तुम्ही आयडेंटिफाय केलं असेल तर ज्याचा डिग्री हायेस्ट डिग्री म्हणतो आपण 2 येत असेल तर त्याला क्वाड्रेटिक म्हणतात आणि ज्याचा डिग्री फक्त 1 येतो आणि त्याला काय म्हणतात? लिनियर म्हणतात. आता याच्यामध्ये दुसरी कमालीची गोष्ट कोणती असते की ज्याचं लिनियर आहे म्हणजे डिग्री 1 आहे त्याचं एकच सोल्युशन, एकच सोल्युशन म्हणजे तुमच्या या वर्षाच्या भाषेमध्ये एकच 0 सापडतो. काय सापडतो ठिकाणी? एकच 0 सापडतो. आणि ज्याचा डिग्री 2 आहे म्हणजे क्वाड्रेटिक पॉलिनोमियल असेल त्याचे 2 0 सापडतात. काय सापडतो ठिकाणी? 2 0. ओके, आता ठिकाणी 2 0 सापडले आपल्याला x = -3 पण होऊ शकते, x = -2 पण होऊ शकते. जरा ठेवून बघा तुम्ही. ओके, p(x) पॉलिनोमियल आहे तुमच्याकडे x² + 5x + 6. ओके, याच्याऐवजी आपण p(-3) ठेवला. -3 चा स्क्वेअर 5 × -3 +6, -3 चा वर्ग + 9 आला, -15 + 6 यांची बेरीज केलं 6 + 9 = 15 - 15 = 0 म्हणजे -3 याचा काय झाला खाली 0 झाला. ओके, त्यानंतर तुम्ही -2 पण ठेवू शकता. p(-2) - 2 चा स्क्वेअर + 5 × -2 + 6 -2 चा स्क्वेअर = 4 + 2 = 10 + 6 6 + 4 = 10 -10 = 0 इट इज मीन्स दॅट -2 इज ऑल्सो द 0 ऑफ दॅट पॉलिनोमियल्स. कोणत्या पॉलिनोमियलच्या ठिकाणी? x² + 5x + 6 ही कोणत्या प्रकारचे पॉलिनोमियल आहे ठिकाणी? क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स आहे. कोणती क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स आहे? क्वाड्रेटिक म्हणजे वर्ग बहुपदी आहे. वर्ग बहुपदी. ओके, तर वर्ग बहुपदी काम नाही झाले ना की याचा हायेस्ट इंडेक्स किती आहे ठिकाणी? 2 आहे. काय ठिकाणी? 2 आहे. ओके, म्हणून म्हणजे ज्या बहुपदीचा हायेस्ट इंडेक्स या ठिकाणी 2 येतो त्याला क्वाड्रेटिक म्हणजे वर्ग बहुपदी असे म्हणतात. ओके, त्यानंतर ज्याचा डिग्री 2 आहे तर त्याला फक्त तुम्हाला 2 सोल्युशन सापडतात, 2 झिरो सापडले, एक -3 आणि एक -2. याच्या व्यतिरिक्त असा कुठलाही नंबर नाही याच्यामध्ये. तुम्हाला ठिकाणी याचं व्हॅल्यू 0 काढता येईल.
ओके हे दोन नंबर जर सोडले कोणते माइनस थ्री आणि माइनस टू जर सोडला तर तुम्हाला कुठलाच नंबर असं नाही की याचं सोल्यूशन होऊ शकतं किंवा याचा झिरो जाऊ शकतो म्हणून हे डायरेक्ट आपला कारण का याचं डिग्रीज इंडिकेट करते तर हाउ मेनी झिरोज ऑफ दॅट पॉलिनोमियल्स ओके या पॉलिनोमियल्स किती शून्य असू शकतात हे याचा डिग्री सांगू शकतो आपला म्हणून याचा डिग्री आहे टू म्हणून याचे पॉलिनोमियल्स जे झिरो झाले दोन ओके याने ठेवा जेवढा डिग्री तेवढे सोल्यूशन असतात किंवा तेवढे झिरो असतात तर अशा प्रकारच्या ठिकाणी क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स आणि त्याचे कोएफिशिएंट यांचा संबंध आपल्या ठिकाणी दाखवणार आहे एक तक्ता पाहायचा आहे तर आपण दोन गोष्टी पाहिले लिनियर पॉलिनोमियल्स ज्याचा डिग्री वन असतो आणि त्यानंतर क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स म्हणजे ज्याचा डिग्री किती असतो ठिकाणी टू असतो त्याला क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स म्हणतात आता बघूया आपण द रिलेशन बिटवीन ओके दोन झिरो आहेत म्हणजे क्वाड्रेटिक असेल त्याला किती झिरो येणार ठिकाणी दोन झिरो आहेत एक मायनस थ्री आला मायनस टू आला कुठला जरी असेल तर डायरेक्ट तुम्हाला त्याचं सांगता येते पण हेच क्वेश्चन घेऊन त्यांचं आपण रिलेशन काढूया द रिलेशन बिटवीन झिरोज अँड कोएफिशिएंट ऑफ द क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स ओके झिरो झाले होते तुमच्याकडं कोणते कोणते मायनस थ्री कॉमा मायनस टू असे दोन झिरो आहेत त्याचे ओके आपल्या ठिकाणी हेडलाईन घ्यायची आता काय द रिलेशन बिटवीन व्हॉट इज द रिलेशन बिटवीन कोणत झिरोज ऑफ झिरोज अँड कोएफिशिएंट्स ऑफ द कोणती पॉलिनोमियल पाहिजे आपला उगच कोणती का नाही कोणती पॉलिनोमियल क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स कोणती पॉलिनोमियल ठिकाणी क्वाड्रेटिक क्वाड्रेटिक म्हणजे किती त्याचा डिग्री किती असणार आहे टू असणार आहे क्वाड्रेटिक पॉलिनोमियल ओके समजा त्याचा जनरल फॉर्म पाहू आपण लेट जनरल फॉर्म घेतला आपण समजा त्याचा एखादी काय ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी समजा हा जनरल फॉर्म आहे कोणाचा क्वाड्रेटिक इक्वेशनचा त्या सॉरी पॉलिनोमियलचा एवढ्या वर्षी तुम्हाला पॉलिनोमियल्स म्हणायचं आहे पुढच्या वर्षी याच्या समोर झिरो लावला हेच कार्य करायचं सगळं प्लस सिक्स इक्वल टू झिरो लावला की हा इक्वेशन झाला काय झाला ठिकाणी इक्वेशन या वर्षी पॉलिनोमियल पुढच्या वर्षी टेन्थ क्लासला त्याला क्वाड्रेटिक इक्वेशन काय म्हणायचं ठिकाणी क्वाड्रेटिक इक्वेशन कशामुळे इज इक्वल टू झिरो इक्वेशन तिथेच असते जिथे इज इक्वल टू असते ओके तर ही पॉलिनोमियल्स क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स आणि क्वाड्रेटिक इक्वेशन अशा प्रकारे स्टडी ठिकाणी तुम्हाला या वर्षी पण पुढच्या वर्षी पण करायचे या वर्षी फक्त रिलेशन पाहायचं आहे ओके याचा सर्वचा आणि त्याच्या सगळ्या गोष्टीचं मग क्वाड्रेटिक आहे म्हणजे त्याला दोन झिरो असणार आहेत बरोबर आहे ना काय असणार ठिकाणी दोन झिरो असणार आहेत मग लेट अल्फा अँड बीटा आर द टू झिरोज ऑफ द क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स म्हणजे दिलेल्या बहुपदीचे काय ठिकाणी ते झिरोज आहे असं ठिकाणी आपण समजून घेतलं पहिलं रिलेशन ओके याचे कोएफिशिएंट माहित आहेत कोएफिशिएंट कोणते कोणत्या ठिकाणी कोएफिशिएंट आहेत ए कॉमा बी कॉमा सी असे तीन आहेत आपण झिरो गृहीत धरले अल्फा अँड बीटा ओके तर आपण डायरेक्ट द सम ऑफ द टू झिरोज ओके आपला तुम्हाला ठिकाणी अल्फा आणि बीटाची किंमत सुद्धा मुद्दाम इथे लिहून ठेवली आहे त्या इक्वेशनची थ्री आणि बीटा इज इक्वल दुसरा झिरो आपण पकडला समजा मायनस टू काहीतरी आहेच नाही तर बरोबर आहे ना तर या इक्वेशन नुसार या ठिकाणी ए इज इक्वल टू वन आहे बी इज इक्वल टू फाईव्ह आहे अँड सी इज इक्वल टू
सिक्स आहे. ओके, मग आपल्या ठिकाणी सम ऑफ द झिरोज डायरेक्ट काढायचं आहे आपला, सम ऑफ द झिरोज ओके मायनस कोएफिशिएंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर व्हाट इज मीन बाय मायनस कोएफिशिएंट ऑफ एक्स काय असतो या ठिकाणी बी असतो आणि कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर ए असतो. ओके, म्हणजे मायनस बी बाय ए हे उत्तर झालं. मग मला सांगा मायनस बी बाय ए हे उत्तर आहे आपलं, तर बी ची व्हॅल्यू किती आहे हो? 5 आहे आणि ए ची व्हॅल्यू 1. ओके, हे मायनस आहे बाहेर. ओके, आणि उत्तर जर काढलं आपण याच तर -5 आहे. मग तसे तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठी तुमच्याकडे झिरो आहे काय ठिकाणी, झिरो झाले तुम्ही यांची बेरीज करून बघू शकता. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -3 प्लस -2. ओके, -3 प्लस -2 किती येतात या ठिकाणी -5. ओके, हे झालं यांचं सम ऑफ द झिरोज. काय झालं ठिकाणी सम ऑफ द झिरोज. तर सम ऑफ द झिरोज मायनस बी बाय ए हा फॉर्म उदाहरण ठेवायचा. कुठलाही जनरल फॉर्म घेत असताना त्याला आपण ह्या फॉर्म मध्ये घ्यायची, ज्या पॉलिनॉमियल्सला क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्सला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ओके, ए बी सी, ए हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट आहे, बी हा एक्स आहे आणि सी कॉन्स्टंट आहे. ओके, दुसरी कंडिशन याच्यामध्ये दुसरे रिलेशन पाहूया, प्रोडक्ट ऑफ टू झिरोज. काय ठिकाणी प्रोडक्ट ऑफ टू झिरोज. ओके, व्हाट इज द प्रोडक्ट? तर कॉन्स्टंट डिवाइडेड बाय कॉन्स्टंट टर्म डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर. व्हाट इज द कॉन्स्टंट? कॉन्स्टंट ला आपण सी ने दाखवतो आणि एक्स स्क्वेअर कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर ए, म्हणजे सी बाय ए डायरेक्ट आंसर घेतला तुम्ही. ओके, तर तुम्हाला काही त्यांचा त्या झिरोचा डायरेक्ट प्रोडक्ट तुम्हाला काढता येतो, काहीच फाइंड आउट करत बसायची गरज नाही तुम्हाला. नुसते एखादं पॉलिनॉमियल्स आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, तर त्यांची तुम्हाला बेरीज पण सांगता येते आणि त्यांची तुम्हाला ठिकाणी प्रोडक्ट पण सांगता येतो, गुणाकार पण सांगता येतो. मग इथं पाहिला तुम्ही सी ची व्हॅल्यू आहे 6 डिवाइड बाय 1. ओके, मग किती आलं ठिकाणी 6. ओके, किती आलं ठिकाणी 6. मग या ठिकाणी जर तुम्ही अशा प्रकारे केलं अल्फा प्लस बीटा तुम्ही या ठिकाणी ठेवून बघू शकता. ओके, काय करू शकता ठिकाणी तुम्ही गुणाकार करून बघू शकता. -3 × -2 काय त्या ठिकाणी 6 -×- ओके, अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही सूत्र या ठिकाणी सांगता येतात, नो प्रॉब्लम. ओके, तर अशा प्रकारचं रिलेशन होतं. तर पहिलं रिलेशन होतं सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला हो -b/a आणि दुसरा होता या ठिकाणी रिलेशन अल्फा इंटू बीटा म्हणजे काय या ठिकाणी c/a. म्हणजे अशा प्रकारचं किंवा जर हे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्म मध्ये एखादी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स असेल, कोणती पॉलिनॉमियल्स ठिकाणी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स असेल, तर तुम्हाला अशा प्रकारचे ठिकाणी त्याचं रिलेशन सांगता येते, म्हणजे अल्फा अँड बीटा आर द झिरोज ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. ओके, दोन झिरो आहेत, कुठलाही एखादं सूत्र घेऊन तुम्ही ठिकाणी त्याला पाहू शकता. अल्फा प्लस बीटा म्हणजे त्याचे 0 आहे आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्सला फक्त दोन झिरो असतात. आपण घरी धरलं अल्फा अँड बीटा आर द लेटर्स इन द लॅटिन वर्ड्स, ग्रीक भाषेमधले किंवा लॅटिन भाषेमधले ते लेटर्स आहेत. जसं की आपल्याकडे जसं ए बी सी डी साहेबाची दाढी आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडे ठिकाणी अल्फा बीटा गॅमा ओमेगा त्या प्रकारचे त्यांचे लेटर्स आहेत, दुसरं काही नाही. फक्त आपण दाखवतो मॅथ त्यांच्या पण जास्त प्रगती झाली म्हणून आपण त्यांचे लेटर या ठिकाणी वापरतो, आपले वापरत नाही त्यांचे वापरतो. ओके, धन्यवाद. तर काल तुम्हाला सूचना सांगितली नव्हती,
तर एवढाच अपेक्षा फक्त तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. आता 2 दिवस राहिले फक्त आपलं, एक रिमाइंडर थेरम आणि नंतर फॅक्टर थेरम, हे 2 झालं की ठिकाणी तुमची याच्यानंतरची व्हिडिओ तुम्हाला नंतरचे जे काही टॉपिक सुरू होईल, ट्रँगल महत्वाचा मोठ्या लेंथी स्वरूपाचा थेरी टॉपिक आहे, ओके, त्या टॉपिकची व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार नाही. जे मुलं फक्त 20 भरली आहे त्यांनाच फक्त या ठिकाणी त्या टॉपिकची व्हिडिओ पाहता येतील, त्यांच्यापर्यंत ते लिंक पोहोचतील. अवधारणा ते फॉरवर्ड पण करता येत नाही, कॉपी पण करता येत नाही, आणि युट्यूबवर सुद्धा तुम्हाला ठिकाणी कोणताच व्हिडिओ ओपन करता येणार नाहीये किंवा कुठेही काही करता येणार नाही. त्यासाठी किंवा आपलं अप्लिकेशन तयार होईपर्यंत सुद्धा आम्हाला 8 कंडिशन ठिकाणी टाकता येते. अजून तुम्हाला 2 दिवस चान्स आहे हे टॉपिकचे व्हिडिओ पाहण्यासाठी, किंवा एवढा टॉपिक तुम्ही करू शकता, ओके. आणि येत्या रविवारी या टॉपिक वरती आपली एक्झाम राहील, ओके, त्याने ठेवा, कारण 2 दिवस आहेत, 2 दिवसामध्ये आपला टॉपिक संपून जातो. रविवारी आपण याच्यावरती एक्झाम होईल आपापल्या टाइममध्ये, 8 ते 9:30 किंवा 25 मार्काचे असेल तर 9 पर्यंत असेल, किंवा 30 मार्काचे असेल तर 1.5 तास होईल, म्हणजे 8 ते 9:30. त्यासाठी याचा अभ्यास पण तुम्हाला ठिकाणी चांगल्या प्रकारच्या ठिकाणी करून ठेवायचा आहे, ओके. तर काळजी घ्या, आपापल्या ठिकाणी फीस भरून 2-3 दिवसामध्ये क्लिअर व्हा. जे काही तुम्हाला मेसेज टाकला होता फर्स्ट इन्स्टॉलमेंटचा, ऑनलाइन ऑफलाईन तुम्ही घरी बसून सुद्धा फीस भरू शकता. क्लासला पण येण्याची काही आवश्यकता नाही, किंवा आलात क्लासला तरी पण आहे, मी क्लासला पण फीस भरून घेतली जाईल. किंवा कोणत्याही बँकेचा अकाउंट मला अकाउंट भेटेल तुम्हाला, फोनपे म्हणलं फोनपे, जे तुमच्याकडे आज मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये जे काही तुमच्याकडे सुविधा उपलब्ध आहेत त्या सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत, त्या माध्यमात तुम्ही ठिकाणी फीस भरू शकता. आणि 2 दिवस तुम्हाला ठिकाणी चान्स आहे, त्यानंतरचे मात्र व्हिडिओ तुम्हाला तुमच्या वर्गाला ठिकाणी पाहता येणार नाही, याची काळजी तुम्हाला ठिकाणी स्वतःला घ्यायची आहे, ओके. धन्यवाद. होमवर्क आला जाईल, येऊन जाईल काही क्षणातच.